मनोज जरांगे यांनी आज आपलं उपोषण स्थगित करताना मोदीचं सरकार आलं तर ओबीसींना आरक्षण देणार का असा सवाल केलाय. ओबीसींच्या पाठीशी उभे राहणार का? असं आहे की याच्यामध्ये योग्य न्याय मिळावा सर्वांना, हे तर सतत आम्ही म्हणतोय. आणि माननीय राहुलजी तर असं म्हणतायत की एकदा जात गणनाच होऊन जाऊ द्या आणि ज्याच्या त्याचं त्याचं त्याला वाटा देऊन टाका, हे म्हणणारे राहुलजी आहेत, काँग्रेस पक्ष आहे. आम्ही तर सांगितलं का सरळच झटपट जात गणना करून जसं त्याचा वाटा त्याला देऊन टाका, हे आम्ही म्हणतोय ना, आम्ही नाकारत नाही. बिहार सरकार परिस्थितीवर मोदीचं सरकार आलं तर महाराष्ट्रात जनगणना होईल जातो न्याय. बिहार सारखी स्थिती महाराष्ट्राची आताच झालेली आहे, गोळीबार चाललेले आहेत आपण पाहतोय. ज्या गोष्टी बिहारमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार आमदारांना करणं, हे कदाचित बिहारमधून ऐकलं येत असायचं पूर्वी काहीतरी असं, आता ते महाराष्ट्रात ऐकायला येत आहे. ज्या पद्धतीनं तो अक्षय शिंदे मारला गेला याच्यावरती शंका उपस्थित झाले, गुन्हेगार असेल पण गुन्हेगाराला सुद्धा चौकशी नंतर शिक्षा देण्याची पद्धत आहे.